ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। अक्कलकोट रोड MIDC मध्ये शेकडो मोठे कारखाने आहेत, परंतु येथे मूलभूत समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहेत। त्यामुळे अग्निशामक दलासह रस्ते, पाणी आदींची सोय व्हावी या मागणीसाठी भाजपा व्यापारी आघाडीतर्फे उद्योजकांनी बुधवारी मनपा आयुक्त पी शिवशंकर यांची भेट घेतली। अक्कलकोट रोड MIDC मधील दुरावस्थेबाबत त्या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन पाहणी करू असे आश्वासन यावेळी महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी भाजपा व्यापारी आघाडीच्या शिष्टमंडळास दिले। तसेच या ठिकाणी अग्निशामक दलाची यंत्रणा तात्काळ उभी करण्याबाबत संबंधितांना सूचनाही दिल्या। यावेळी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष जयंत होले पाटील, अंबादास बिंगी, भाजपा व्यापारी आघाडीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रीनिवास दायमा, रामचंद्र जन्नू, नगरसेवक नागेश वल्याळ, गोपी वड्डेपल्ली, प्रभाकर गणपा, विशाल बंसल, निखिल पटवा, कमर इनामदार, कबीर अडकी, अविनाश कटारे आदी उपस्थित होते। रस्ते, ड्रेनेज, वाहते पाणी आणि मोठमोठे झालेले खड्डे याबाबत आयुक्तांनी खास करून थोडंसं लक्ष द्यावं, कारण की सर्वात जास्त उत्पन्न जे आहे महापालिकेला टॅक्सच्या स्वरूपात आज MIDC मिळते। बऱ्याच लोकांना MIDC हे MIDC वेगळा काहीतरी कारभार आहे असं लोकांच्या नजरेत आहे, परंतु MIDC ही महापालिकेच्या अंडरमध्येच आहे आणि याचा संपूर्ण टॅक्स महापालिकेला जमा होतो। त्यामुळे गेल्या 15 वर्षापासून फक्त MIDC दोनच रस्ते मोठे मोठे झालेले आहेत। त्यानंतर आता व्यापाऱ्यांची पावसाळ्यामध्ये एवढी अडचण झालेली आहे की आता तिथे कमर्शियल आणि उद्योग असे दोन्हीही तिथे व्यवसाय चालत असल्यामुळे तुम्हाला लक्षात येत असेल की तिथे मोठे मोठे भला शोरूम पण आहेत आणि व्यवसाय करताना आता तिथे कारखाने पण आहेत। काही काही गोष्टी कशा याच्यामध्ये आहेत की पब्लिकशी रिलेटेड आहे। आतापर्यंत फक्त MIDC म्हणजे कारखानदारांशी रिलेटेड होता आणि डायरेक्ट कच्चा माल पक्का बनून बाहेर जात होता, परंतु आता तिथे डिस्प्ले सेंटर्स झाल्यामुळे पब्लिक तिथे यायला चालू झालेले आहे आणि पब्लिकच्या 2-व्हीलरपासून ते 4-व्हीलरपर्यंत येणं कठीण झालेलं आहे। ट्रकवाले कसेही रस्ते काढतील, परंतु लहान गाड्यांना खूप अडचण चालला आणि तिथला होणारा व्यवसाय उद्योग हा धोक्यात आलेला आहे। याचे सर्व निवेदन आज आम्ही आयुक्त साहेबांना दिलं। आयुक्त साहेब याबाबतीत पॉझिटिव्ह विचार केले आणि ते स्वतःही एकदा पूर्ण येऊन तिथे व्हिजिट देतो म्हणून असे त्यांनी आश्वासन दिले। याबाबत आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो।